त्या बॅटच्या माध्यमातून सचिन मोरे एक चांगला फलंदाज आहे. मी मगाशी देखील या फलंदाजाचा उल्लेख केला होता आणि मात्र इथून तुम्हाला पाहायचं आहे कशा प्रकारे त्याची बॅटिंग राहिली या मॅचमध्ये. पहिला बॉल डॉट आलाय गोलंदाजाचं, कौतुक व्हायला हवं बली भोगीरचं. पुढचा चेंडू फटका तुम्ही पाहतात, मिस टायमिंग आहे, कॅचची संधी, फिल्डर बॉल खाली आणि टिपला एक सुंदर झेल आणि परतावा लागतो आता, मात्र भोपलाईना फोडता तंबूच्या बाहेर येतो आहेत फलंदाज. मात्र सचिन मोरेची मोठी विकेट मिळतीये गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी काकडवल संघाला. फलंदाज बाद शान है भारी आहे जिगर वाला तो हिम्मत वाला आहे जिगर वाला तो हिम्मत वाला है दोस्ती. या स्पर्धेचे आधारस्तंभ मगाशी त्यांना आपण पाहिलं, त्यांचं शुभ आगमन झालं होतं. खरं तर गोल्डन मॅन अशुदादा शेलके यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिकाचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. इथून मात्र तुम्ही पाहताय त्या पहिला चेंडू डॉट आला, थोडासा दबाव आला आणि मात्र इथे विकेट मिळाली आहे सचिन मोरेची या मॅचमध्ये. गोलंदाज तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅक वरती, आता गोलंदाज बली भोईरला तुम्ही पाहतायत. पहिला चेंडू डॉट आला, नवीन फलंदाज आता थोडासा दबाव आला तर सचिन वरती आणि तो दबाव तुम्हाला दिसून आला. विकेट आली आहे, मोठी विकेट मिळाली आहे गावदेवी काकडबॉल साठी. फटका तुम्ही पाहताय दमदार आहे, लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधोमध अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर ठोकलाय फलंदाज. तुम्ही पाहताय मैदानावरती येताशी नाही षटकार ठोकल्या प्रथमेश फडकेच्या बॅट मधून दमदार षटकार. बली भुईर वरती आता आक्रमकता सिद्धी केली येत्या सनी तिसऱ्या बॉल वरती फलंदाज तुम्ही पाहतात मैदानावरती प्रथमेशनं षटकारानं सुरुवात केली या मॅच मध्ये चांगली बॅटिंग. पहिले दोन चेंडू डॉट आले, विकेट देखील मिळाली होती बली भुईरला, त्यानंतर आक्रमण झालंय या मॅच मध्ये प्रथमेश फडकेच्या मॅच मध्ये. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. पुढचा बॉल लिप केलाय, सोडून दिलाय चेंडू, थोडासा दबाव आता बलीवरती तुम्हाला पाहायला मिळतो. ऑप्टिक्सच्या खूपच बाहेरून जातोय. सत्यपानजी काकडे सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू खराब आहे, इट इज अ वाईड बॉल. आपण तर धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 7 वरती. 7 धावा, 1 गडी बाद जीतो इलेव्हन जर्मा. नेहरे संघ बॅटिंग करतोय पहिल्या 17 मध्ये. शॉट ऑफ गुडलँडचा बॉल आता मात्र पाठवलाय लॉंग लेगला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चेंडूला स्टॉप करण्याचा, चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम क्षणाला चेंडू मात्र थांबत नाहीये, सीमा पलीकडे हा चौकार. नक्कीच नक्कीच डीजे मास्टर या ठिकाणी ना देखच फक्त बैलगाडा शर्यत आणि तो सॉन्ग मात्र इथे मात्र अदा करत असताना डीजे मास्टरचं देखील हार्दिकाचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथं तुम्ही पाहतायत प्रथमेशच्या बॅटमधून षटकारानंतर हा चौकार आलाय, त्यामुळे दबाव पाडला बली भोईरवरती. फुल टॉस आहे आता इनफील्डच्या वरनं खेळलायत एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध हा चेंडू तुम्ही पाहतायत. दुसरीचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथेही मिळत आहेत आणि या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 13 धाबा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत धावसंख्या फलकावरती 1 षटकार 1 चौकार या षटकामध्ये आल्यात फलंदाज तुम्ही पाहताय प्रथमेश फडकेच्या बॅटमधनं. चांगली बॅटिंग तो करतोय या मॅचमध्ये. आता शॉट ऑफ गुडलँडचा बॉल, कॅचची संधी, विकेट मिळू शकतीये काकडवल संघाला. मात्र सूर्याची किरणा येत आहेत आणि फलंदाज मात्र इथे तुम्ही पाहताय विकेट मिळता मिळता वाचलाय प्रथमेश फडके आणि 2 धाबा त्या ठिकाणी वेगाले कम्प्लीट देखील होत आहेत आणि या 2 धाब्याच्या मदतीनं
पहिला षटक देखील संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण 10 धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. एक गडी बाद जिथे सचिन मोरीची विकेट मिळाल्यानंतर खूप चांगली बॅटिंग केली प्रथमेशने या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा धावसंख्या फलकावरती. पहिले षटक संपलाय. बली भोईर थोडासा मागडा ठरला. एक षटकाने एक चौकार दाखवला प्रथमेश फडकेनं. तब्बल 15 धावा त्या षटकामध्ये आल्यात. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती. अंतिमच्या 3 बॉलवरती 15 खर्च झाल्यात. त्यामुळे तो थोडासा आता इथून मात्र कमबॅकची गरज आहे. गावदेवी तुम्ही पाहताय काकोडल संघाला गोलंदाज येतोय महेश मडवी. फुल टॉस आहे आणि गॅपमध्ये फटका तुम्ही पाहताय. तर डीप मधून चेंडू फरार होतोय. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. आदित्य मस्करच्या बॅट मधून सुंदर चौकार. बॅटिंग संधी जशी मिळाली आदित्यला त्यांना पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. आक्रमण होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र इथे जरूर अपील झाली होती मात्र पंचांचा कोणताही इशारा नाहीये. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आदित्य तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू डॉट आलाय. गोलंदाजाचं देखील कौतुक व्हायला हवं. महेश मडवीचं या मॅच मध्ये पहिला चेंडूवरती चौकारा ठोकला त्यानंतर डॉट चेंडू देखील फेकलाय. कमबॅक दोन्ही बाजूने तेवढाच चांगला तुम्हाला होताना पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील सांगितलं होतं दोन्ही संघ ताकदवर आहेत त्यामुळे ताकदीची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते विकेट मिळतीये मोठी. फलंदाज आदित्य मस्करला परतावं लागतं मैदानाच्या बाहेर आणि इथून तुम्ही पाहतात हा दुसरा धक्का लागतोय जीतू इलेव्हन जन मनेरे संघाला. ताकदीचे आहेत त्यामुळे ताकदीची मॅच तुम्हाला इथं पाहायला जरूर मिळेल दोन्ही संघ. मात्र जर आपण विचार केला एका बाजूला गावदेवी काकडोल संघ त्यांची ताकद आहे खरी फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला जितू इलेव्हन जहान्मा नेरे संघ त्यांची ताकद आहे गोलंदाजी. त्यामुळे चांगलं पॅटेल तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघासाठी फार महत्वाची मॅच आहे त्यामुळे दोन्ही संघाचं अस्तित्व पणाला लागलं. या मॅचमध्ये सुपर एटमध्ये कोणता संघ दाखल होईल यासाठी चाललेलं योग क्रिकेटचं युद्ध तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि पहिल्या षटकामध्ये 15 आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती चौकार आला त्यानंतर सुंदर कमबॅक दाखवला. 3 चेंडूमध्ये महेशनं फक्त 4 खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्याला मिळाली आहे. प्रवीण चोरगेसाठी पहिलाच बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या वरतून ब्लॅक स्क्रीनच्या समोर बलीच्या डोक्यावरून ठोकला हा सुंदर षटकार. षटकाराने स्वागत केलंय. गोलंदाज तुम्ही पाहताय मैदानावरती महेश मडवीचा चांगली बॅटिंग. आता मात्र प्रवीण चोरगे उर्फ बालीच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. आता फुलटास स्क्वेअर लेगला टर्न केला. 9 इशारा आलाय आणि इथे मात्र 4+1 अशा 5 धावा अतिरिक्त मिळत आहेत. असं म्हणतात ना घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. आणि इथून मात्र हा नशिबाचा मात्र 5 धावा मिळत आहेत जितू इलेव्हन जहान्मा नेरे संघाला. सुवर्ण संधी आहे ती देखील प्रवीण चोरगेला या मॅच मध्ये खराब कामगिरी आता होतीये या मॅचच्या दरम्यान. आणि तुम्ही पाहता फटका दमदार आहे. क्षेत्रक्ष प्रयत्न करतायत बॉल खाली येत आहेत देखील स्क्वेअर लेगला.
आणि तिथे मात्र दोन धाबा कंप्लीट होताना तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या दोन धाबीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 32 धाबा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागल्यात. जास्त काही नुकसान झालं नाही आहे. गावदेविका कडवालचं प्रियेटच्या बॉलवरती महेश बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. मडबी चांगली बॅटिंग होते. एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलाय. प्रवीणच्या बॅटमधून दमदार बॅटिंग करतोय. हा फटका तुम्ही पाहता तर पुन्हा एकदा सजवला. डीपमध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय. त्या बॉलवरती एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीय. फक्त सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल दोन षटक मात्र इथे संपतील. आणि 12 चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीनं बॅटिंग झाली. आतापर्यंत जीतू इलेव्हन जन्मा नेहरी संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल तुम्ही पाहतात गुणे तालिकेवरती लागलेत. 33 धाबा दोन गडी बाद बॅटिंग करणारा जीतू इलेव्हन जन्मा नेहरी. खेळ संपलाय. आणि 12 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या तुम्ही 33 पाहताय. दोन षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 15 आला. या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी झाली होती. पहिल्या तीन बॉलवरती अंतिमच्या तीन बॉलवरती मार पडला गोलंदाज महेश मडवीला. आणि आता बॉलिंग अटॅकवरती आले आहेत आकाश पावशे, ज्यानं मागील मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. आणि आकाशकडून आता अपेक्षा करते गावदेविका कडवाल संघ. मात्र कोर रोखून आले बादल. फलंदाज प्रवीण चोरगे मैदानावरती चांगली बॅटिंग करताना दिसतोय. हा ठोकलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. चौकारांना इथे मात्र गाज करत असताना फलंदाज प्रवीण या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलवरती आकाश पावशेच्या विरुद्धमध्ये त्यांना चौकार ठोकलाय. त्यामुळे थोडासा दबाव पाडलाय गोलंदाजावरती. कमबॅक कशी करतील आणि पंचांचा डेफिनेटली इशारा करतोय. अपील झाली होती. बॅट कटचा इशारा आलाय. त्यामुळे सुरेशी पॉपिंग क्रेजमध्ये फलंदाज प्रवीण. चेंडू डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक देखील दाखवलं. एक गरजेचं असतं सातत्याने क्रिकेटमध्ये. आणि तो कमबॅक दाखवत असताना गोलंदाज आकाश पावशे तुम्हाला मैदानावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या गुणे तालिकेवरती आतापर्यंत लागले तब्बल तुम्ही पाहताय 37 धावा. हा चेंडू डीप मध्ये चालला. आनंद कारपडे एक धाव त्याने मिळतीये. दुसरीचा कॉल अजिबात नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना तितकी चांगली फेकी तुम्ही पाहिली. आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या एकने पुढे जातीये. तब्बल तुम्ही पाहताय 38 धावा. 38 रन्स इन द स्कोर कार्ड. आणि आता स्ट्रायकिंग वरती फलंदाज तुम्ही पाहताय प्रथमेश फडके. फुलटॉस आहे. फटका चांगला आहे. एबी डेव्हिल स्टाईलने फिनिश केलं. या बॉलला पाठवला एका टप्प्यानं. चेंडू सीमा पलीकडे चौकार. लवकर हंपर हंपर दानेर नाही लवकर नाही तर तुम्ही आता बाल पंचर नाही तर तुम्ही आता बाल पंचर. बॅट्समन षटकार मारी. बॅट्समन षटकार मारी. दूर दूर षटकार मारी. न फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डिंग बेडू चापी. न कॅप्टन त्याच्या वरी. कॅप्टन त्याच्या गोलंदाज तयार. आकाश तुम्हाला पाहायला मिळतो. आणि इथून मात्र चेंडू डॉट आला. चांगली गोलंदाजी फलंदाजी दमदार आली आहे. जिथे इलेव्हन जन्मान नेहरे संघाची दर 4 षटकामध्ये किमान 50 दरी झाल्या ना या संघाकडे. चांगली गोलंदाजी आहे. आणि त्याच्याच मुला 50 पर्यंत जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 42 धावा. तिसरं षटक प्रगतीपदावरती. आकाश पावशे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक पडती. फिरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आता चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी आता मात्र होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक संपतोय. तिसरा तीन षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा तुम्ही पाहतात गुणे तालिकेवरती 42-42 धावा धावसंख्या फलकावरती. तीन षटकाच्या अखेरीत जीतू इलेव्हन जन्मा नेहरी संघ.
42 धावा धावसंख्या फलकावरती 3 षटकाच्या अखेरीस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय अंतिमच्या स्लॉगरचे षटक घेऊन रोशन भोईरचा वापर या अंतिम षटकामध्ये करण्यात आलाय. आणि स्ट्रायकरला फलंदाज तुम्ही पाहतायत नेरे दिरुंद्रे परिसरामधील एक चांगला अष्टपैलू क्रिकेट बनवून सातत्यानं ज्यानं दाखवलाय तो मात्र प्रवीण चोरगे स्ट्रायकरला. ड्राईव्ह करत असताना हा चेंडू ऑफसाईडला फटका एक्झिक्यूट केला. कव्हरमध्ये थोडासा खराब क्षेत्रक्षण आणि त्याचा फायदा मिळेल जी टू इलेव्हन जर्मा नेरे संघाला मिळतोय हा खराब क्षेत्रक्षणाचा चौकार. या सातत्याने हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतोय प्रत्येक गावागावामध्ये मोठ्याच्या आधीच बारका लग्न करून तयार राहा मात्र इथे होतो. आणि इथे तुम्ही पाहताय फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक धाव झाली कम्प्लीट दुसरीचा ऑफिशियल कॉल आहे मात्र नाकार दिला प्रवीणने थांबवलंय कारण दुसऱ्या बाजूला तुम्ही फलंदाज पाहताय त्या प्रवीण चोरगे आणि प्रथमेश फडके दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी रचत आहेत या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग प्रथमेशकडनं देखील झाली आहे त्यामुळे प्रवीणने आता स्ट्राईकवरती तुम्ही प्रथमेशनं ठेवताना पाहायला मिळालं. गोलंदाज आता तुम्ही पाहता रोशन भुईरला या मॅचमध्ये संघाची धावसंख्या 47. फटका मिष्टा मेंगे आता कॅचची संधी आहे मात्र डीपीकेल थोडासा अवघड नो मॅन्स लँडमध्ये दुसरीचा प्रयत्न आणि दोन धाव प्रयत्न आणि तिसरी धावेसाठी फलंदाज मात्र प्रथमेश फडकेला परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. आणि फलंदाज क्रमांक तुम्ही पाहताय तिसरा बाद होतोय ज्यूत इलेव्हन. आणि नवीन फलंदाज जात आहे स्वतः कॅप्टन्स मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील. जिथे मॅटर गंभीर तिथे मात्र डेफिनेटली रोहन पाटील गंभीर. फटका तुम्ही पाहताय त्या कॅचची संधी पुन्हा एकदा मिस्टॅमिंग झाला आणि फलंदाज प्रवीणची खेळी देखील येते संपुष्टात. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का लागतोय जी टू इलेव्हन नेरे संघाला. फलंदाज प्रवीण चोरगेची खेळी मात्र इथे ते संपुष्टात फलंदाज बाद. आज मात्र प्रवीण बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज आता सुशांत गायकर जात आहेत मैदानावरती. हा देखील एक गुणवान क्रिकेटर आहे एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं याच्याकडे देखील पाहिलं जातं. आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही फलंदाज पाहताय रोहन पाटील यांना. याच मैदानावरती मुरबी संघाविरुद्ध केल्यात असताना त्यांना कारनामा केला होता 4 चेंडूमध्ये 18 धावेची गर्दी असताना. मात्र ती मॅच मात्र जितू इलेव्हन जर्मा नेरे संघाला बॅक टू बॅक 3 षटकार मारून त्याने जिंकून दिले होते. असे अनेकशे विक्रम आहेत रोहन पाटील याच्या नावावरती. 2 बॉलमध्ये 6 धाबा 1 चेंडूमध्ये 6 धाबा असे कित्येक वेळा कारनामा त्याने करून दाखवले आहेत या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. भन्नाट वेगानं फेकल्या गेलेला हा बॉल धाव तशी मात्र मिळणार नाही आहे त्यामुळे चेंडू येईल डॉट. आणखीन एक सुंदर चेंडू निघून जातोय. गोलंदाज कमबॅक करतायत अंतिमच्या षटकामध्ये रोशन भुईर. मग अशी देखील या गोलंदाजानं खूप चांगलं कमबॅक केलं होतं अंतिमच्या षटकामध्ये. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यानं जिंकला होता पहिल्या सामन्यामध्ये. खरे अर्थ बली भुईर त्या मॅचचे हकदार होते मॅन ऑफ द मॅचचे मात्र त्याने डेडिकेट केली होती रोशन भुईरसाठी याच्याचसाठी. मात्र एक टॅलेंटचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न बलीच्या माध्यमातून झाला होता. चांगला चेंडू दुसरीचा कॉल आहे मात्र इथे विकेट मिळू शकतीये रनआउटच्या स्वरूपामध्ये. सुशांतला परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. आणि पहिलं सत्र संपलाय पहिल्या 24 बॉलमध्ये चांगलं मात्र गंबॅक केलं कौदिबी काकडबल संघाच्या गोलंदाज रोशन भोईरनं थांबवलं इथेही देखील बॅटिंग करणार जितू इलेव्हन जर्मानं नेरे संघाला. तब्बल तुम्ही पाहतात 50 धाबा आणि या मॅचमध्ये आता विजयासाठी तब्बल
51 धाबीची गरज आहे. गावदीबी काकडवल संघासमोर टीम जितू 11 नेरे संघाने उभारले 50 आणि 51 धाबीचं टार्गेट या मॅच मध्ये. या 51 धाबा कशा प्रकारे बनतील, कोणता संघ सुपर एट मध्ये दाखल होईल, यासाठी चाललेले क्रिकेटचं महायुद्ध तुम्हाला पाहायला मिळतो आहे. तर या 51 धाबा कशा प्रकारे बनतील हे ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जाईल हिंदीचा एक जबरदस्त आवाज, आपले सर्वांचे लाडके शेर शायरे किंग म्हणून सातत्यानं कॉमेंट्री बॉक्स मधून त्यांचा आवाज तुम्ही ऐकत असता, त्यांना आपण ऐकूया बबोशा यांना ओ टू कंटिन्यू. तत्पूर्वी मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. थँक्यू. तो चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, इसके बाद नेक्स्ट मैच है सतगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम और उसके साथ साथ बात करेंगे लकी इलेवन मोटी देसाई. अब देखते हैं मोटी देसाई टीम है किस नाम से मैदान पर उतर रहे हैं. लेकिन मोटी देसाई का आज अविनाश दादा स्वागत है आपका निश्चित रूप से. आइए उस साइड ने अविनाश पाटिल साहब है तो चलिए बात करेंगे. यहां से टारगेट इतना बड़ा तो नहीं कहा जाएगा लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा क्योंकि 4 ओवर का मैच है इसलिए छोटा नहीं माना जाएगा लेकिन ज्यादा बड़ा इसलिए नहीं माना जाएगा क्योंकि 4 ओवर में 45-50 हमें से फाइटिंग टोटल्स माना जाता है और ये टारगेट है आपको हासिल करने के लिए अच्छा फाइट करना पड़ेगा. बगैर फाइट से मैच जीतना बहुत मुश्किल है. जीते वाले बस नेरे सर माडोकर सर देखिए बात करेंगे जानेरे की आवाज और दूसरी तरफ देखिए बात करेंगे काकड़वाल टीम है. मलंगड़ विभाग से देखिए हम देखा करते थे मातृपड़ा टीम अक्सर रायगढ़ में खेलते रहते हैं लेकिन अच्छी बात है अच्छा मैसेज है कि मलंगड़ से काकड़वाल टीम एक इस सीजन में भी अच्छी फॉर्म से गुजर रहे हैं और पिछले 4-5 सालों में इनका क्रिकेट लाजवाब रहा है. दोनों टीम देखिए कोई किसी से कम नहीं है 51 के टारगेट हैं. कहते ना रास्ते भी जिद्दी हैं और मंजिल भी जिद्दी हैं. दिखते हैं कौन किस पे भारी पड़ता है क्योंकि दोनों टीम भी जिद्दी हैं और यहाँ से जो टीम मुकाबला जीतेगा सीधा सुपर एट में पहुंचने के साथ साथ घर वापस लौट जाएंगे. लेकिन से वापस लौटेंगे तो कैसे, क्या सुपर एट के साथ लौटेंगे या खाली हाथ लौट कर जाएंगे, कुछ समय में इसका रिजल्ट आ जाएगा. अगला मैच देखिए बात करेंगे मोटी देसाई सतगुरु सीमेंट्स कृपा सप्लायर्स परगव टीम है मोटी देसाई के बीच में. चलिए दोनों कप्तान टॉस बॉक्स पर आइए. ओ यही तो बात क्या कि ये फाइटिंग टोटल है भाई और इस टारगेट तक पहुंचने के लिए आपको फाइट करना पड़ेगा. कहते ना सोना रखने के लिए लॉकर मिल जाता है और पैसे रखने के लिए बैंक मिल जाता है लेकिन 51 रनों के टारगेट तक पहुंचने के लिए
क्या ये दोनों बैटर्स और इंतजार, क्या और मुश्किल बनेगा यहाँ से गेंदबाजी से? व्हाइट का इजाफा, भलाई देखिए क्राउड यहाँ से काफी कम, कारण है बहुत सारा क्रिकेट और बैल का रेस, और उसके बाद ऑनलाइन बहुत सारे दर्शक जुड़े रहते हैं। क्रिकेट 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 डे लीजिए, नाइट लीजिए, मोबाइल ऑन रहता है, टीवी ऑन रहता है। ये देखिए यहाँ से मैच भी ऑन हो चुका है, महेश मांडे भी फिर से एक बार निराश करते हुए। आज शायद बंदा का दिन नहीं, लेकिन देखते हैं बली हुई रन और उनके साथ नेक्स्ट बैटर्स क्या कुछ साझेदारी लिभाते हैं, लेकिन अच्छा ब्रेक थ्रो दिलाते हुए यहाँ पर से गेंदबाज की बात करेंगे। फिर से एक बार चमके पिछले मैच के मैन ऑफ द मैच सचिन मोरे। लगिस कहते हैं ना, ये युग जब जब किसी इंसान पे हंसा है, अक्सर वही इतिहास रचा है। क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है, क्योंकि अक्सर हंसने वाले ही जिसपे लोग हंसा है, अक्सर वही इतिहास रचा है। बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर फील्ड के अभिश्रण की बात करेंगे तो दो फील्डर देखिए यहाँ पर ऑन साइड पर देखिए रखते हुए बतौर लेफ्ट हैंड बैटर्स से। देखिए पिछले मैच में भी किशोर मढ़वी ने एक बढ़िया इनिंग्स खेले थे, यहाँ से एक अच्छा साथ लिभाए थे बलीपुर के साथ है। लेकिन इस बार देखते हैं सचिन मोरे यहाँ से बताएं भाई। अनसाइड पर देखिए इसके लिए कप्तान ने देखिए लॉन्ग ऑन मिड विकेट दोनों तैनात किया गया है बड़े हिट के लिए। देखिए बतौर लेफ्ट हैंड बैटर जो रहते हैं ना, उनकी ताकत उनकी स्ट्रेंथ रहती है मिड विकेट से लॉन्ग ऑन स्क्वायर लेग ऑन साइड में बहुत घातक बन जाती है। और यहाँ से दोनों बैटर देखिए लेफ्टी हैं, बल्ली के पास वो काबिलियत है दोनों दिशा में रन चुरा सकते हैं, ऑन साइड पर लीजिए या ऑफ साइड में लीजिए। अफील बली भुईर बड़ा विकेट यहाँ से जाल में फंस गई भाई, बली भुईर का विकेट है। कही थी ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया, और बली भुईर के आउट होने के बाद है यहाँ से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद। बली भुईर थोड़ी सी नाखुश है डिसीजन से, लेकिन जब डिफिकल्ट डिसीजन रहती है हमेशा भाई, पहले भी देखिए अक्सर मैचेस में ये जिक्र करता हूँ, लेकिन सबसे बेहतर देखिए अंपायर जानते हैं। और इसी बीच मंथन एंटरप्राइजेस के ओनर देखिए बात करेंगे दीपक सेठ सेल के साहब, देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए दादा स्वागत है आपका। बली भुईर देखिए एक बड़ा विकेट यहाँ से गिरा, लेकिन कहते हैं ना इस दुनिया में बहुत सारी चीजें रहती हैं जो ठोकर खाकर टूट जाती हैं, लेकिन कामयाबी एकमात्र ऐसा चीज है जो ठोकर खाकर मिलती है। क्या दो विकेट खोने के बाद है साझेदारी बन पाएगा? नहीं भाई, यहाँ पर सचिन मोरे भाई बता रहे हैं पे अब भी रहेगा हमारे पास है काला काला चश्मा। यहाँ पर तीसरा विकेट
छोड़ी के बाद और मैदान पर उतरते देखिए यहां से ऑफ साइड पर ड्राइव करना चाहते थे, गेंद में उछाल था और बल्ले का देखिए ऊपर हिस्सा लेकर से शॉर्ट एक्स्ट्रा कवर जो तैनात था वहां पर कैच दे बैठे। आउट होने वाले बैटर की बात करेंगे तो यहां से महेश मडवी, पली भुईर और उसके बाद रोशन भुईर का विकेट गिरा है। नए बैटर की बात करेंगे विशाल पावसे, एक साझेदारी की जरूरत है, कितना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, एक दोनों बल्लेबाज के बीच में क्या अच्छी मुलाकात एक अच्छी साझेदारी। यहां पर देखिए अब रन लेना थोड़ा सा मुश्किल हो रहा है, 51 का टारगेट है और जहां पर शुरुआत में आपका 3 विकेट गवा चुके हैं। लेकिन टीम का स्कोर देखिए बात करेंगे, पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 2 रन और 3 सफलता मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं, अभी भी 18 गेंद जीत की बात करेंगे तो यहाँ से 49 यानी 49 रनों की जरूरत है। लेकिन कहती ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, कुछ चीज सबर से मिलता है, कुछ चीज सबक से मिलता है। देखते हैं 3 विकेट खोने के बाद है क्या सबक यहाँ से काकड़वाल टीम को मिली है, क्या और यहाँ से दबाव डालेंगे जीतू लिबर टीम, ये आने वाला वक्त ही बताएगा। क्रिकेट का दस्तूर है भाई, झूला जितना आगे भी जाते हैं ना उतना पीछे भी आते हैं। आखिरी गेंद तक मुकाबला का रिजल्ट के बारे में कुछ भी चर्चा करना मुश्किल है। क्रिकेट में न जाने कितनी मैचेस हमने ऐसे देखे हैं 5-6-7 विकेट जाने के बावजूद भी टीम को आखिरी जोड़ी में भी जीत मिलती है, इसलिए तो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल माना जाता है। आज पूरी दुनिया में देखिए पूरी देश भर में क्रिकेट का आनंद लिया जाता है। कौन कहता है क्रिकेट नशा है, कौन कहता है क्रिकेट सजा है, क्रिकेट के चाहने वालों से जाकर पूछो वो कहेंगे क्रिकेट जीने का वो चाहे। और ये चलिए भाई 4th विकेट यहां से अब मुश्किल में आ जाएगा टीम है, क्योंकि जिस बल्लेबाज के ऊपर उम्मीद यहां पर लगाया गया था कि किशोर मडवी बात करेंगे एक ऐसा इनिंग खेल कर दे सकते हैं क्या टीम को वापस दिला सकते हैं, लेकिन कहते हैं ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा सबसे ज्यादा। तर यानंतरची मॅच असेल, दोन्ही संघांना विनंती आहे आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी तसा सामना संपेल अगोदर ये षटक संपण्याच्या आतमध्ये तुम्हाला संपर्क साधा लगेच देसाई संघाने त्यांना फाईट करेला सद्गुरु सिमेंट सप्लाय स्पारगाव संघ कुणाल कुणाला तारेकडन कंपनी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। तर लगेच आपण टॉस साठी संपर्क साधा। ओ टू कॉमेंट्री बॉक्स बहुत बढ़िया ड्राइव और एक विकेट देखिए यहां से क्या थ्रो था अपने फॉलो थ्रो में लेकर मुश्किल बनता हुआ यहाँ से काकड़वाल टीम का देखिए यहाँ पर लगातार विकेट का झड़ी, जैसे कहते ना सूरज जब डूबता है तो लाल लाल हो जाता है, अगर इसी तरह से विकेट गिरा तो फिर अब हाल बेहाल हो जाएगा। तो चलिए इसके बाद नेक्स्ट मैच सदगुरु सीमेंट सप्लायर से बात करेंगे पारगाव टीम मोटे देसाई के बीच में। दिन का देखिए 2 बजने जा रहे हैं, लोग सेकेंड शिफ्ट की तैयारी कर रहे हैं, अगर फिर दोनों कप्तान अगर उपस्थित नहीं तो फिर यहां से निश्चित रूप से थोड़ा सा खराब क्रिकेट माना जाएगा। व्हाइट का इजाफा देखिए यहाँ से पहला मैच देखिए भलाई देर से शुरू हुआ क्योंकि सुपर 8 में 2 टीम जाएगा, 6 मैच कंप्लीट करना है जिसके कारण देखिए बड़े इत्मीनान से इस टूर्नामेंट को कंप्लीट किया जा रहा है। जो भी मुकाबला जीतेगा सीधा घर सुपर 8 में वापस लौट जाएगा और जो टीम मुकाबला हारेगा एक दोपहर के कड़ी धूप में एक कड़ा सदमा लेकर वापस जाएगा। गिरता हुआ विकेट से और विकेट नंबर की बात करेंगे तो यहां से 6th विकेट गोल्डन।
उसे के आता ही त्याचा गाव बड़ी फॉर्च्यूनर गाड़ी वरती हाय बाबा किंग रनाव अशुशे के गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव अशुशे के गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव अशुशे के गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव तो चलिए बात करेंगे यहां से किसी की अच्छाई ने ओ ये देखिए भाई बात करेंगे शुरुआत में देखिए बात करेंगे तीन बल्लेबाज गिरे थे लेकिन उसके बावजूद जो प्रथमेश फड़के और प्रवीण चोरगे पाली के बीच में जो साझेदारी हुआ था और वो साझेदारी बहुत घातक साबित हुआ। तो यहां से बात करेंगे जो विकेट शुरुआत में गिरा था महेश मड़वी आज निराश उनके बल्लेबाजी से देखने को मिली। कोई बात नहीं वक्त पूरा है रक्त नहीं आज दिन वक्त उनके लिए बेहतर नहीं था लेकिन पिछले मैच में जो बली ने 25 इनिंग का रनों का इनिंग्स खेले थे फिर से बलीपुर से उम्मीद थी लेकिन बलीपुर का विकेट गिरना उसके बाद देखे धीरे धीरे कहते ना सेनापति को गिरा दो सेना अपने आप गिर जाएंगे। उम्मीद था बहुत कुछ किशोर मड़वी के ऊपर लेकिन जब उनका विकेट गिरा तब सारा का सारा उम्मीद चल गया। अब देखिए यहाँ से निचले क्रम के बल्लेबाज से ज्यादा कुछ उम्मीद नहीं कर सकते हैं। बहुत बढ़िया देखिए पकड़ बना ली यहाँ से सेकेंड ओवर और एक देखिए भाई 7 विकेट से जहां पर देखिए रनों की बात करेंगे 6-7। तर नक्कीच अपन इथे टॉस करूया दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील पहिला या फेरीत दिला तुम्हाला मात्र इतना तिसरा मॅच पाहायला मिळेल दोन ताकदवर संघामध्ये एका बाजूला सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती देसाई संघ पारगाव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला। तर चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय देसाई संघ आपण फास या थोडा टॉस इथे मात्र लगेच आपण कव्हर करूया। आदरणीय दीपक दादा शेलके यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण टॉस इथे साहेब करावा। पण खूप चांगला सामना दोन संघादरम्यान तुम्हाला इथं पुढे पाहायला मिळेल। सध्याच्या घडीला मॅच सुरू आहे दोन संघादरम्यान दोन विनर विनर मध्ये सुपर 8 साठी सामना सध्याच्या घडीला सुरू आहे। इथे टॉस केला जातो फ्रेश मॅचचा दीपक दादा शेलके यांच्या शुभासे इथे टॉस केला जाते देसाई बनामा सामना तुम्हाला सद्गुरु सिमेंट सप्लाय पारगाव या संघाचा देखील फार चांगला खेळायला राहिलाय 2023-24 मध्ये। तर टॉस मात्र इथे तुमचा ओपिनियन जरूर घेणार नाही आहोत कारण आमच्याकडे वेळ थोडासा कमी आहे आणि इथे मात्र टॉस इथे जिंकलाय टीम देसाईनं आणि फक्त निर्णय सांगून जा तर पेंडिंग मध्ये ठेवला। तर आपण जाऊया पुन्हा एकदा बाबूशा यांच्याकडे। तचनी मिन्नात के बल्ले से देखिए असे हवा बहुत बढ़िया चौका देखिए यहां से अधीक्षक ट्रॉफी में देखिए बात करेंगे अच्छा साथ है उसके मीठी में देखिए बात करेंगे नंद से दादा वही लीजिए प्रदीप सिंह बड़वे देखिए उपाध्यक्ष अध्यक्ष महेश दादा गायकुल साहब देखिए अध्यक्ष ट्रॉफी कंप्लीट हुआ 40+ के एनडी सीट पार्टी सब देखिए बात करेंगे अध्यक्ष हर किसी का मेहनत था। अब देखिए भाई मिठाई के दुकान में अब मिर्ची देखने को मिल चुकी है मिन्नात के पास देखिए अब उतना उम्मीद नहीं कर सकते हैं जब शुरुआत आपकी अच्छी नहीं हुई और फिर भी उन्होंने एक चौके दाग कर डगआउट पर आते हुए ओपन में ताला ना भाई पड़ जाए और ये तो ताला लग चुका है अब इस मैच में लगभग क्योंकि जब 8 विकेट गवा चुके हैं तो अब उम्मीद तोड़ चुके हैं। कोई बात नहीं हार जीत होता रहता है और मैं तो यही कहूँगा गगड़वल टीम निश्चित रूप से अब खेलते रहिए अमलगढ़ डम्बोली कल्याण से बदलापुर से रायगढ़ में भी आते रहिए अब जितनी नई नई टीम से खेलते रहोगे उतना बहुत कुछ अनुभव लेकर जाओगे। आज मैं जिक्र करना चाहूँगा भूमि इलेवन मांडा टीम
आपने देखे होगी शुरुआत में उन्होंने ए लॉट से खेलते हुए, कल भी देखिए एक जीता हुआ मैच उनके कामोटा से हार देखना पड़ा किरोली नाइट में, लेकिन उससे पहले नारपोली नाइट में कामोटे साउले जैसे टीम और उसके बाद है वाइट का इजाफा और इसी से पेट टीम को भी शिकस्त दिए। और टिटवाला विभाग से देखिए वो टीम है पिछले साल से देखिए लीड कर रहे थे, कहीं नचाने बहुत सारे टूर्नामेंट हारे, लेकिन इस साल देखिए बहुत सारा टूर्नामेंट जीत कर भी वापस जाते हुए। और काकरवाल टीम भी देखिए बहुत अच्छी टीम है, खूबसूरत टीम मलंगगढ़ विभाग की, शायद है जब किसी टीम के साथ आप नहीं खेलते हो और कहा जाता है ना इलाका यहाँ पर नेरे तुंदरे विभाग नशे से आते ही बात करेंगे, थोड़ा बेनिफिट फायदा नेरे टीम को मिला, लेकिन जैसे आपको वातावरण से यहाँ का पता चल जाएगा निश्चित रूप से काकरवाल टीम है आने वाले वक्त में भी देखिए रायगढ़ में वो भी दिखा सकते हैं, भाई इलाका भला ही आपका हो हम धमाका दे सकते हैं, क्योंकि पहला मैच देख लीजिए बहुत बढ़िया धमाका थी, लेकिन इस मैच में कहीं ना कहीं मैं ये नहीं कहूँगा कि गेंदबाजों ने यहाँ पर बहुत सारा रन खर्च किए, इस तरह के देखिए 45-50 बनता रहता है चार ओवर के मैच में, जो यहाँ पर शुरुआत थोड़ा सा खराब हुआ आज शायद महेश मुड़वी का बल्ला नहीं चला और उसके बाद देखिए जो बली भूर का विकेट था लेग बिपर से वहाँ से मैच में दबाव डाले और उस दबाव से देखिए किशोर मुड़वी भी नहीं निकल पाए, अगर इन तीनों बल्लेबाजों में कुछ रन जोड़ कर जाते फिर पिछले जो बल्लेबाज थे रोशन लीजिए विशाल लीजिए फिर ये शायद उस टारगेट तक पहुंच सकते थे, लेकिन चितुली में स्नेरे टीम देखेंगे स्ट्रेंथ ताकत है हमेशा बल्लेबाजी से अच्छा रन बनाते हैं और पिछले साल इसी मैदान पर देखिए बात करेंगे अशोक भाई सेल के देखिए क्या नाइट बड़ा प्रतियोगिता था और जिसमें ये टीम चैंपियन बना था आज स्नेरे टीम, लेकिन आज देखिए इस टी टूर्नामेंट में भी सुपर एट की रास्ता लगभग एकदम से खुलता हुआ चलिए आप यहां से बात करेंगे अगला मैच का इंतजार रहेगा। चलिए मोटे दिशा टीम निर्णय लेकर से आपको उतरना होगा, कल मैं देसी के मैदान पर था प्रेम देवकर अंडर 90 अपने देश हिंदुस्तान के लिए खिलाड़ी खेलता हुआ कल उनसे भी मुलाकात करके आया, शुभेच्छा देकर निश्चित रूप से हमारे पैट कॉमिंस देखिए नेहरे के 12 खिलाड़ी इंतजार कर रहे हैं, लेकिन ये बैटर हैं क्या बॉलर हैं इन्हें पूछना पड़ेगा, बॉलर हैं इंतजार कर रहे हैं भाई कब नेहरे प्ले लेवल पर जगह मिलेगा, किस्मत सबको मौका देता है लेकिन मैंने सबको चौंका देता है, इंतजार करिए कल आरसीसी पेट टीम बात करेंगे ना जब ऑकलैंड टीम के केतन मात्रे ने पहला ओवर में 3 विकेट चटका दिया था और उसके बाद जो आखिरी छठा नंबर में आ गए सिद्धेश कोहली, शायद ये नाम आपको लग रहा होगा कौन है सिद्धेश कोहली, लग रहा था शायद उन्हें पहले मौका मिला होगा या नहीं, अगर कल जो मौका मिला जो उन्होंने इनिंग्स खेले एक 60 प्लस तक ले गए पेट टीम का टोटल को और एकदम से चमके मैन ऑफ द मैच बने, ऐसा लगा कि कल भी उन्हें टीम में जगह नहीं था इम्पैक्ट प्लेयर के रूप में वो उतरे, शायद कुछ खिलाड़ी टीम में ना होने से सुमित नहीं थे और उन्हें उतारा गया था और एकदम से देखे उसका फायदा लिए, तो वही रहते हैं हाल जब टीम में 12, 13, 14 और भी बहुत सारे खिलाड़ी रहते हैं और मौके का इंतजार रहते हैं, कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है जो जितना घिसेगा उतना चमकेगा, तो चलिए नेक्स्ट मैच है तैयार है ये टीम, 5 ओवर का मैच रहेगा यहाँ से फर्स्ट राउंड ऑल आउट टीम यहाँ से होता हुआ, लेकिन सुमत उदास का कड़वल टीम है शायद लोग देख सकते हैं हल्का सुल्का ताना, लेकिन सर वो भी चुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना, टूर्नामेंट का नियम है सेकंड कराचा गरज आए नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे दोन्ही संघांचा।